भारतातल्या पर्णाच्छादित जंगलात वरचं जग आणि खालचं जग ही दोन्हीही जगं परस्परांकडे नेहमीच संशयानेच बघायची. पण ज्यावेळी गोपा रानुंदराचं पुस्तक चुकून खाली फातिमाच्या डोक्यावर पडलं, त्यावेळी मात्र हे सगळं बदललं. जंगलामधली जैवविविधता आणि मैत्री याबद्दल असणारी ही छानशी गोष्ट. इन अ कॅनॉपी फॉरेस्ट इन इंडिया, द अप वर्ल्ड अँड डाऊन वर्ल्ड हॅव ऑलवेज बीन सस्पिशियस ऑफ इच अदर, बट इट ऑल चेंजेस वेन गोपा द डॉरमाऊस ड्रॉप्स हर बुक बाय ॲक्सिडेंट ऑन फातिमाज हेड, अ स्टोरी अबाउट द बायोडायव्हर्सिटी ऑफ द कॅनॉपी फॉरेस्ट अँड फ्रेंडशिप. गोष्टीचं नाव आहे वरचं जग खालचं जग. मुळात इंग्रजीत स्टोरी आहे अप वर्ल्ड डाऊन वर्ल्ड. गोष्ट लिहिली आहे पद्मपर्णा घोष यांनी, चित्र काढली आहेत सुनैना यांनी, आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. रविवारची दुपार फातिमाला फार म्हणजे फारच आवडायची. दुपारच्या जेवणात उसळ आणि कोफ्ता यांचा मस्तपैकी आस्वाद घेतल्यावर बाबा हळूच आडवं व्हायला जायचे, तर आई सोफ्यावर पेपर वाचन करायची. फातिमा मात्र हातात एखादं पुस्तक घेऊन घराजवळच्या सळसळत्या हिरव्यागार जंगलात जायची. दुपारच्या वेळी जंगलातली सगळी मंडळीही निवांत डुलकी काढत असल्याने तिथेही तशी कसली चाहूल नसायची. मग फातिमाही झाडांच्या कुशीत शांतपणे विसावायची. आज सुद्धा फातिमा एका अर्जुन वृक्षाच्या सावलीत बसली आणि वरच्या जगातल्या घनदाट पर्णराजीकडे पाहू लागली. खरं तर झाडाच्या फांद्यांवर अजिबात चढायचं नाही अशी आईने तिला सक्त ताकीदच देऊन ठेवलेली होती. खालचं जग कसं सुरक्षित होतं, वरच्या भीतीदायक जगात नेमकं काय आहे हे फातिमाला ठाऊकच नव्हतं. पण त्या दिवशी मात्र फातिमाला आश्चर्याचा एक धक्काच बसणार होता. आपल्या हातातल्या पुस्तकाचं पान उलटत असतानाच तिच्या डोक्यावर काहीतरी धपकन आदळलं. आई, ती दुखरं डोकं चोळत किंचाळलीच. बघते तर काय, तिच्या डोक्यात एक अगदी छोटंसं जेमतेम वाटाण्या एवढं रंगीत पुस्तक पडलेलं होतं. फातिमाने वर पाहिलं तर एक छोटासा केसाळ प्राणी तिच्या डोक्यावर असलेल्या फांदीवरच्या पानांमागे लपायला बघत होता. ए ए, हे तुझं पुस्तक आहे का? तिने वरच्या जगाच्या दिशेने बघत प्रश्न विचारला, पण तिला कुठलंच उत्तर मिळालं नाही. ते वाटाणा एवढं छोटंसं पुस्तक होतं गोपाचं. ती होती वरच्या जगात राहणारी एका केसाळ रानुंदराची बछडी. जंगलातल्या अर्जुन वृक्षावर तिचं घर होतं. ते काटक्या आणि वाळलेल्या मऊ पानांनी बनवलेलं होतं. गोपा नेहमी झाडावरून फातिमाला वाचत बसलेलं बघायची. फातिमाच्या केसांना बांधलेल्या पिवळ्या रिबिनी तिला खूप खूप आवडायच्या. पण गोपाच्या अम्माने तिला खालचं जग किती धोकादायक आहे याबद्दल बजावून ठेवलेलं होतं. वरच्या जगातल्या सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना फातिमा आणि तिच्यासारख्या माणसांबद्दल भीती वाटायची. त्यामुळे आपण त्यांच्या नजरेला पडणार नाही याची सगळे काळजी घ्यायचे. त्या रविवारी गोपा आपल्या घरात हिरव्या पानांच्या झोक्यांवर बसून निवांतपणे झोके घेत घेत वाचत बसलेली होती. आता शेवटचं पान ती उलटणार तेवढ्यात वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली. त्यामुळे तिच्या छोट्याशा मऊमऊ केस असलेल्या पंजांमध्ये धरलेलं पुस्तक निसटलं आणि उडत उडत खाली खालीच जायला लागलं. फांद्यांवर आपटत आपटत ते धप करून पडलं ते नेमकं फातिमाच्या डोक्यावर. गोपाने शेपटी झटकन फिरवली आणि आपले कान टवकारले. बापरे, वरचं आणि खालचं जग यांनी एकमेकांना मुळीच भेटता कामा नये असा विचार करत तिने घराकडे धूम ठोकली. फातिमा झाडावर चढली नाही खरी, पण आता ती डोळे बारीक करून सापडलेलं छोटंसं पुस्तक हातात धरून वाचायचा प्रयत्न करू लागली. किती छोटीशी होती त्यातली अक्षरं. शेवटी तिने ते पुस्तक वरच्या त्या छोट्या अनोळखी केसाळ प्राण्याला परत करायचं ठरवलं. फातिमा फारच हुशार मुलगी होती.
पुढच्या रविवारी तिने आपल्या कमरेला 5 मस्त चमकदार लाल फुगे बांधले. मग काय, आता ती हवेत उडायलाच लागली वरच्या जगाच्या दिशेने. फातिमा वर वर आणि आणखी वर जातच राहिली. अखेर ती पार झाडांच्या शेंड्यापर्यंत पोहोचली. तिथे गोपा आपली केसाळ शेपटी विंचरत होती. बाहेर बघते तो काय, 5 चमकदार लाल फुगे हवेत उडताना दिसत होते. आहा, फुगे म्हणजे नक्की कोणाचा तरी वाढदिवस असणार. तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. पण हे काय, त्या चमकदार लाल फुग्यांसोबत तर ती पिवळ्या रिबिनी बांधणारी मुलगी उडत उडत वर येत होती. पळा पळा, गोपा चित्कारली, खालच्या जगातली माणसं आली आहेत. पण फातिमाचा वेग तिच्याहून अधिक होता. तिने अखेर गोपाला गाठलंच. फातिमाने गोपाला पुस्तक दाखवलं आणि विचारलं, हे तुझं आहे? गोपाने पटकन पुस्तक आपल्या हातात घेतलं आणि एक छानसं स्मित केलं. ते बघून मग फातिमाही खुदकन हसली. गोपा तिच्या पिवळ्या रिबिनींकडे बघते हे तिच्या लक्षात आलं. तिनं मग एक रिबीन गोपाच्या शेपटीभोवती बांधली. दोघी हातात हात गुंफून भटकायला बाहेर पडल्या. आता फातिमा आणि गोपा पर्णाच्छादित जंगलातल्या झाडांमधून धावायला लागल्या. धावताना त्यांना रस्त्यातल्या मधल्या मोकळ्या फटी चुकवायला लागत होत्या. फळं खाणारं बाके नावाचं वटवाघूळ शीर्षासन करून झोपलेलं त्यानं दिसलं. मग त्याला त्यांनी उगाचच डिवचलं. बाकेला कुणी असा त्रास दिलेला अजिबात आवडत नसे. कुरकुरत पंख फडफडवत ते दुसऱ्या झाडाच्या फांदीवर जाऊन पुन्हा बसलं. या पोरी मला जरासुद्धा स्वस्थपणा लाभू देणार नाही, तो पुटपुटला. पण काही क्षणातच त्याने पुन्हा आपल्या स्वप्ननगरीत प्रवेश केला. तिथे तो एका अंजिराच्या झाडावर लटकून मस्त ताज्या रसरशीत फळांचा आस्वाद घेत होता. गोपाने फातिमाला विणकर मुंग्यांच्या रांगेवरून उडी मारायला मदत केली. त्यांच्या कामात इतक्या गर्क होत्या की त्यांना थांबून साधं काय कसं काय हे म्हणायला सुद्धा वेळ नव्हता. त्यांचे लांब काटक्यांसारखे पाय आणि एखाद्या बुडबुड्यासारखा आकार असणाऱ्या आकाराचा देह हे घेऊन त्या झाडावरून आपलं तुरुतुरू धावत आहेत. मुंग्यांना नेहमी एकत्र राहून काम करायला आवडतं. मुंग्यांची टीम मिळून मोठमोठी पानं एकत्र शिवते आणि आरामदायक घरटी तयार करते. नंतर त्या भेटल्या फिरकीला. फिरकी हा पर्णाच्छादित वृक्षावर राहणारा बेडूक होता. हा तर इंद्रधनुष्यासारखा दिसतोय की, फातिमाच्या डोक्यात आलं. पिवळे पाय, लाल डोळे आणि निळं शरीर. झाडाच्या वर एका माणसाला बघून फिरकीला क्षणभर काही सुधरेनाच. तो झाडावरून पडता पडता राहिला. आपल्या डराव डरावच्या भाषेत कसं बसं नमस्कार असं पुटपुटून तो आपला जेवणाच्या दिशेने म्हणजे एका नाकतोड्याकडे झेपावला. मला वाटत होतं की फक्त खालच्या जगातच बेडूक असतात, फातिमा उद्गारली. तिला घराशेजारी असणाऱ्या छोट्याशा तलावातल्या बेडकांचा पाठलाग करायला फार आवडायचं. हरी नावाचा धनेश पक्षी म्हणजेच आपण ज्याला हॉर्नबिल म्हणतो तो दुरून त्यांना पाहत होता. त्याला खरं तर त्या दोघींशी मैत्री करायची होती. हरी स्वभावाने चांगला पक्षी होता, पण त्याचा आवाज मोठा कर्कश असल्याने बाकी प्राणी त्याच्यापासून 4 हात दूरच राहायचे. पण गोपा आणि फातिमाला मात्र त्याच्या आवाजाचं फारसं काही वाटलं नाही. वरचं जग अजिबातच भीतीदायक नाही, फातिमाने विचार केला. मी किती बावळट होते. तर खालच्या जगातले लोक पण किती मस्त आहेत असं गोपाला वाटलं. आता मी त्यांना अजिबात घाबरत नाही. तेवढ्यात रडका आवाज आला. अरेच्चा, वैद्या रडतोय वाटतं, गोपा म्हणाली. तिचे तिखट कान कुठलाही आवाज अगदी चटकन टिपायचे. दोघी मैत्रिणी वैद्याकडे धावल्या. वैद्या हा हिरव्या रंगाचा वेलीसारखा साप होता. तो अगदी लाजाळू होता. काय झालं वैद्या, गोपाने विचारलं. वैद्या अजूनही हुनकेच देत होता. तो नेहमीपेक्षा जास्तच हिरवा दिसत होता. त्यांनी ना माझं घर होतं ते झाड तोडलं, आता मी कुठे जाऊ? तो पुन्हा रडायला लागला. बाके, दीपू आणि इतर प्राण्यांनीही आता आपापल्या घरांमधून डोकावून बघायला सुरुवात केली. बिचारा वैद्या अगदीच निराधार झालेला होता.
ती माणसं नवा काँक्रीटचा रस्ता बांधतायत आणि त्यांनी माझं घर असलेलं झाड पण तोडून टाकलं. वैद्यास पुंदत म्हणाला, एखाद्याचं घर तोडून टाकतात म्हणजे काय? वरच्या जगात धोक्याची घंटा वाजली ते ऐकून सगळेच अस्वस्थ झाले. आपण वैद्याला मदत केली पाहिजे, गोपा म्हणाली. फातिमा, गोपा आणि त्यांच्या नव्या मित्रांनी एक शोध पथकच तयार केलं. त्यांनी सगळीकडे शोधून वैद्यासाठी एक छानसं आटोपशीर, कुणाला चटकन दिसणार नाही असं घर झाडात शोधलं. फातिमाने त्यात मऊ पानं आणि नारिंगी रंगाची फुलं अंथरली. वैद्याचा तो आवडता रंग होता. वैद्याला पण आपलं नवं घर खूपच आवडलं. मला इतके सारे मित्र आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आता आपण ना मस्त पार्टी केली पाहिजे, तो म्हणाला. आणि काय पार्टी होती म्हणून विचारता? प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीचं खाणं होतं पार्टीत. गोपाला दाणे मिळाले, हरीला फळं मिळाली, पण बाकेला मात्र इतकी झोप आली होती की काहीही खाणं त्याला शक्यच नव्हतं. मुंग्यांनी लोकांना बसायला म्हणून स्वत घरी शिवलेली पानांची बैठक आणलेली होती. फिरकीसाठी असलेल्या नाकतोड्यांच्या जेवणात मात्र कुणालाच वाटा नको होता. फातिमालाही फुगे मिळाले. पहिल्यांदाच वरचं आणि खालचं अशी दोन्हीही जगं एकत्र येऊन एकसंध असं एक जग तयार झालेलं होतं. आवडली का गोष्ट? आता आपण वरच्या जगात राहणाऱ्या फातिमाच्या मित्रमैत्रिणींना भेटूया. गोपा आणि तिचे मित्रमैत्रिणी भारतात सर्व दूर पसरलेल्या पर्णाच्छादित प्रदेशात राहतात. ते आपल्यासारखे म्हणजे माणसासारखे खालच्या जगात राहत नाहीत, ते वरच्या जगात राहतात, झुळणाऱ्या फांद्या आणि हळणाऱ्या पानांमध्ये. पर्णाच्छादित प्रदेशात फांद्यांवर राहणारे अनेक प्राणी व पक्षी आता झाडाच्या शेंड्यांवरही राहतात. स्वतःला हुशारीने निसर्गात कसं दडवायचं हे त्यांना चांगलंच माहीत असल्याने तुम्ही जर नशीबवान असाल तरच तुम्हाला ते दिसू शकतील. त्यामुळे त्यांना पाहायचं असेल तर अंगात चिकाटी लागते. शास्त्रज्ञ जेव्हा या पर्णाच्छादित प्रदेशांचा अभ्यास करायला जातात तेव्हा या उंचच उंच झाडांवर त्यांना दोरखंड किंवा शिडी वापरूनच चढता येतं. काही वेळा तर गरम हवा भरून उडवले जाणारे मोठे फुगे म्हणजेच हॉट एअर बलून्सचा वापर करूनच अशा झाडांच्या वरच्या भागात पोहोचता येतं. फातिमाने कमरेला फुगे बांधून वर प्रवेश कसा मिळवला असेल याची कल्पना करून बघा पाहू. पर्णाच्छादित प्रदेशात झाडांवर राहणारे काही प्राणी आपण पाहूया. पहिला आहे मलबार काटेरी रान उंदीर, म्हणजेच मलबार स्पायनी डॉरमाउस. झाडांवर झुपकेदार शेपटी असणारा हा प्राणी, याला शांतता प्रिय असल्याने तो जिथे कसलीच वर्दळ नाही अशा जंगलात राहतो. त्याला फळं तर आवडतातच, शिवाय कधीकधी तो झाडावर लागलेली काळी मिरीसुद्धा खातो. तोही साडींदर जसं अंगाचं मुटकुळं करून झोपतो ना तसाच झोपतो. असा झोपला की त्याची शेपटी लोंबकळत राहते. पुढचा आहे धनेश म्हणजे हॉर्नबिल. हे पक्षी रंगीबेरंगी असून त्यांची चोच लांब आणि बळकट असते. हे पक्षी फळं, कीटक एवढंच नव्हे तर आकाराने लहान असणारे प्राणीसुद्धा खातात. ते झाडाच्या ढोलीत घरटं करतात. त्यांना पिल्लं होणार असली की ते या ढोलीचं भोक चिखलाने लिंपून टाकतात. अगदी माणसाच्या घरासारखंच आहे ना हे. हिरवा साप ग्रीन वाईन स्नेक. चमकदार हिरवा शिडशिडीत असा हा पर्णाच्छादित झाडांवर राहणारा साप तो फारसा चपळ नसतो. भारताबरोबरच तो श्रीलंका, बांगलादेश, बर्मा, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांमध्येही आढळतो. झाडांवरील बेडूक ट्री फ्रॉग. झाडांवर अनेक प्रकारचे बेडूक राहतात. त्यांचे रंगही वेगवेगळे असतात. त्यांच्या ओठांचा रंग पांढरा किंवा लाल असतो तर डोळे पिवळे आणि पाय तपकिरी रंगाचेही असू शकतात. सहसा आकाराने ते अगदी छोटे असतात, अगदी आपल्या तळहाताच्याही निम्मे. झाडाच्या नाजूक फांद्यांवरून त्यांना सहजासहजी उड्या मारता याव्यात म्हणून त्यांचा आकार असा लहान असतो. त्यांचं बहुतेक सगळं आयुष्य झाडावरच जातं. फलाहारी वटवाघूळ उर्फ महावटवाघूळ म्हणजेच फ्रूट बॅट किंवा मेगा बॅट. ही झाडावर नेहमी खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत लटकलेली असतात. त्यांना भोवतालचं जग कसं दिसत असेल याची जरा कल्पना करा बरं. त्यांना फळं खायला आवडतं आणि त्यांचा मुक्काम सदा झाडांमध्येच असतो.
ती मोठ्याने कलकलाट देखील करतात. त्यांचा आवाज आपल्याला अगदी दुरून देखील ऐकू येतो. त्यांचे आवाज आणि ध्वनी याबद्दलच्या संवेदना अत्यंत तीक्ष्ण असतात. आपल्या आवडत्या फुलाचं परागीभवन करण्यासाठी आणि फळांची धारणा होण्यासाठी ही वटवाघळं महत्वाची भूमिका बजावतात. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.